नमस्कार, मी गौरी किरण, बोलते तारे मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कंडिशन सप्लाय अटी लागू हा एक नवीन सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय आणि दीप्ती देवी सुबोध भावे एक फ्रेश जोडी आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. फ्रेंड आणि बॉयफ्रेंड मधला फरक कळतो आम्हाला. मला लग्न करायचं असताना तर मी बॉयफ्रेंड केला असता. लग्नानंतर माझं अफेअर चालवून घेणारा मुलगा मिळाला ना तर करेन मी लग्न. सिगरेट आहे लग्न म्हणजे? वॉर्निंग देऊन पाकिट विकायला. सुबोध आणि दीप्ती, तुम्हा दोघांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू सो मच. सो कंडिशन सप्लाय अटी लागू हा एक नवखा विषय घेऊन खरं तर तुम्ही हा सिनेमा आमच्या समोर आणलेला आहे आणि यात स्वरा आणि अभय असं कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय. तर सिनेमाविषयी बरंच काही जाणून घेऊयात, पण त्याआधी मला स्वरा कशी आणि अभय कसा आहे हे जाणून घ्यायला आवडेल. स्वराचा स्वभाव खूप फ्रँक आहे, आउटगोईंग आहे, खूप बडबडी आहे, स्पष्ट व्यक्ती आहे. तिच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडल्या आहेत किंवा आईबाबांमध्ये ज्या प्रकारचं रिलेशन आहे किंवा ती रेडिओ स्टेशनमध्ये काम करताना तिचे जे कोलिग्ज आहेत त्यांची विचारसरणी काय, त्या गोष्टीमुळे ती खूप घडली आहे वेगळ्या पद्धतीने. तिला स्वतंत्र राहायला आवडतं, तिला बंधनं नको आहेत, तर त्यामुळे ती खूप जास्त स्वतंत्र जगणारी, स्वतंत्र विचारसरणीची मुलगी आहे. आणि अभय कसा असणार आहे या सिनेमात, म्हणजे कसा? बरोबर उलट. ती जेवढी बोलणारी आहे ती जेवढी आरजे असल्यामुळे सतत तिला बडबड करायला लागते, त्यामुळे अदरवाईज पण ती खूप बडबड करते माझ्या पिक्चर मध्ये. पण अभय बद्दल विचार. मी ते सांगतोय, अभय का ऑडीच्या शोरूम मध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करतोय. त्याच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात की त्याचा नात्यांवरचा विश्वास उडालाय, त्याचा लग्नावरचा विश्वास उडालाय आणि त्याला लग्न करायचं नाही हे त्याचं ठरलेलं आहे आयुष्यात. त्याला मित्र नाही, खूप अबोल आहे, एकटा राहणार आहे, एकलकोंड आहे, कंटाळवाणा, वृक्ष, असा सगळ्या दुष्काळ असा सगळा तो आहे. आणि त्या त्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये काही पावसाचे शिडकावे घेऊन ही स्वरा प्रवेश करते आणि नंतर काय होतं ते अर्थातच लोक आता 7 तारखेपासून चित्रपट बघतायत आणि आज त्याचे खूप प्रतिक्रियाही मिळतात आणि लोकांना आवडतो असं वाटतं. खरं आहे, पण खरं तर तुमच्या दोघांच्या रूपाने मला एक वेगळी जोडी, हटके जोडी पाहायला मिळाली या सिनेमातनं. आता अभयला तर मी असं सांगू शकत नाही की अभय जसा आहे तसं काहीतरी आम्हाला करून दाखवते, कारण तो बोर आहे आणि सुबोध अजिबातच तसा नाहीये. मी परत गाडी आहे, मी गाडी चालवून दाखवू शकतो. ऑडी पण आता तिथे नाहीये, पण मी त्याची ऍक्शन करून दाखवू शकतो. ओपन ऑडी होती आणि मी असं बसलो होतो आणि त्याला ऑटोमॅटिक होती आणि वरती छत नव्हतं, त्यामुळे केस मागे वगैरे असं. तो कचरा करू शकतो घरी, घाणेरडं खाऊन सगळं इथेच टाकून ते तू कर ना, आवडेलच. त्यानंतर ऑटोमॅटिकली माझी ऍक्टिंग होईल. मला काही नाही, बघ मी तयार होतो केवळ गौरी म्हणली म्हणून. मी आता लोळायला सांग, झोपायला सांग, हे सगळं आटी माझी रिॲक्शन. पण तुला साधारण चित्रपट इथेच दिसेल सगळं. तू इतकं सांगू नकोस त्याच्याविषयी, कारण तुला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. तू रेडिओ जॉकी म्हणून इथे प्ले केलंयस. सो बोलते तारेची ओपनिंग तुला रेडिओ जॉकी म्हणून करायची, छान पैकी फॅन्टॅस्टिक. नमस्कार, आज आपल्यासोबत कंडिशन्स अप्लाय ह्या चित्रपटातले दोन तारे आलेत, एक सुबोध भावे, दुसरा दीप्ती देवी. आणि बोलते तारे असा आपला प्रोग्राम असल्यामुळे आज त्यांना आपण खूप गप्पा मारायला इथे बोलवलं आहे. आणि तुम्ही चित्रपट पाहिलाच आहे, पण चित्रपटाच्या मागच्या गमती जमती आणि त्याची सगळी प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. आणि हा तुमचा आवडता कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण वेळ अजिबात वाया घालू न घालवता आपण सुरुवात करूया. सुबोध, तुझं ह्या कार्यक्रमात स्वागत. अजून पहिला प्रश्न काय असेल सुबोधला तुझ्या मनातला? तू का अभिनेता झाला? तू का आलास इंडस्ट्रीमध्ये? का काम केलंय? अजिबात नाही. क्या बात आहे. मी त्याला पहिला प्रश्न विचारला, तुला कसं वाटतंय माझ्यासोबत काम करून? आणि तुला कधी आयुष्यात वाटलं होतं का की यू विल स्पेंड सो मच टाइम आणि तुला मला ओळखायची संधी मिळेल? प्लीज अपमान करू नको. हलकं वाटतं ना आपल्याला तसं? मला दीप्तीवर काम करून मला खूप हलकं वाटतंय. आधी माझा फुगा जो होता ना तो इथे असा बांधलेला होता आणि ते जे हवा भरलेले फुगे असतात ना की जे दोन्ही हातातून सुटले की आभाळात निघून जातात, तितका आता मी असं खूप हलकं फील करतोय तुझ्याबरोबर काम करून. मला असं वाटतं की माझ्या अंगातली चरबी अशी नाहीशी झाली, अशी बघता बघता उडून गेली कुठेतरी. याच्यावर आपण बोलायचंय. नाही, तिने मला प्रश्न विचारला की तुला कसं वाटतंय माझ्यावर काम करून, म्हणलं की खूप हलकं वाटतंय. खूप हॅव यू एव्हर थॉट दॅट यू विल वर्क विथ मी? नाही नाही, माझी खूप इच्छा होती की मला. लग्न म्हणजे सनई कमी चौघडे जास्त. मला लग्न म्हणजे ना सोनेरी पिंजरा वाटतो. सो लग्न इज नॉट ऑन माय लिस्ट. ऑफ कोर्स नॉट इंटरेस्टेड. लिव्ह इन रिलेशनशिप असा सब्जेक्ट आहे खरं तर या सिनेमाचा. एक्झॅक्टली काय विषय आहे आणि तुम्ही दोघांनी तो कसा मांडलाय किंवा किती महत्व आहे या विषयाचं? आता
नाही, महत्त्व खूप आहे. कारण मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये मुलं आणि मुली दोघे खूप करिअरच्या मागे आहेत. पूर्वीसारखं 9 ते 6 किंवा 10 ते 6 अशी आता बंधनं नाही आहेत वेळेची, की त्या वेळेत 6 वाजले की आपण घरी जायचं आणि आराम करायचा, असं आता राहिलं नाही. लोकं खूप काम करतात दिवसरात्र, त्यामुळे तो जो पूर्वीचा एक सुकून होता ना, की एक घरी गेल्यानंतर आपलं कुटुंब आहे आणि त्यांच्यावर आपण वेळ घालवणार आहोत, तर तसं आता नाही आहे. आता तुम्ही घरी खूप लवकर निघता, रात्री खूप उशिरा येता, येण्याची वेळ नाही काही. आणि या अवस्थेत मग एक जबाबदारी आपल्या नवऱ्याची किंवा बायकोची अंगावर घ्यायची, आणि मग ती जबाबदारी आपण पेलू शकू की नाही याच्याविषयी शंका आहे. कारण आपण वेळच जर देऊ शकणार नाही आहोत, तर मग ते करायचं का? मग त्याच्यापेक्षा त्याला एक अत्यंत सोपा समजला जाणारा किंवा त्याला एक ऑप्शन म्हणून लिव्हिनकडे बघितलं जातं. पण लिव्हिनमध्ये सुद्धा एक कमिटमेंट आहेच आहे तुमच्या पार्टनरशी असलेली, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीबद्दलचं एक कन्फ्युजन आहे. थोडंसं काय करायला पाहिजे अजून ठरत नाही आहे. कारण पूर्वी आईवडील लग्न करून द्यायचे, मुलं करायची, मुली करायच्या, आता तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्याला म्हणतात की लग्नाचं एक वय लोकांनीच डिसाईड केलं आहे की ह्या वयात लग्न करतात, तर ते उलटून गेल्यानंतर सुद्धा अनेक जण एकटं राहायला पसंत करतात. त्यामुळे असे अनेक ऑप्शन्स लोक आजमावून बघतायत की आपण कशामध्ये कम्फर्टेबल राहू शकू. आणि म्हणून आत्ताची तरुण पिढी कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघते, नातेसंबंधांकडे बघते. मला असं वाटतं की त्या लग्नापेक्षा, त्या लिव्हिंगपेक्षा सुद्धा आयुष्य आहे तसं स्वीकारणं आणि त्याला आपल्या पूर्ण शक्तीनिशी सामोरं जाणं, मला असं वाटतं हीच खूप पॉझिटिव्ह साईन आहे आत्ताच्या मुलांमध्ये. त्यामुळे ते स्मार्ट आहेत. कदाचित ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यात एक परंपरेचा एक आपल्यावरती असलेला बोजा आणि आपल्याला करायच्या त्या गोष्टी, या दोन गोष्टींची सतत टक्कर होत असल्यामुळे कदाचित तो एक वेळ घेत असतील की ह्याच्यात नेमकी आपल्याला कम्फर्टेबल असलेली गोष्ट कुठली आहे हे ठरवण्यासाठी वेळ घेत असतील. दीप्ती, तुझ्या मते लिव्हिंगचे फायदे आणि लिव्हिंगचे तोटे काय असू शकतात? तोटा मला असं जाणवतो की तुम्ही दोन्ही फॅमिलीजना खूप मिस करता. तुम्हाला त्यांचे लाड, त्यांचं प्रेम इतकं मिळत नाही, कारण अजून मान्यता नाही आहे तेवढी नाही आहे. मला मान्यचं आहे की काही पालक खूप समजूतदार आहेत आणि जशी जशी पिढी पुढच्या विचारांचीच आहे त्यांना ते कोपअप करायचा प्रयत्न करतायत. पण जेव्हा मुलगा आणि मुलगी असं विरोधात जाऊन आणि काहीही करार न करता किंवा कुठलेही लग्न न करता राहतात, तेव्हा त्यांना इतर लोकांचं जे एक लाड असतं, जे मी बघितलेत माझ्या खूप पर्सनल आयुष्यात किंवा माझ्या मित्रमंडळीत, ते होत नाही. तो तोटा मला वाटतो की एक आईसारखी आई किंवा काही यु नो तुमच्याकडे सतत रेलचेल असते, लोक तुमच्याशी बोलायला येतात, तुम्हाला बघायला येतात. तुम्हाला बरं नसलं की फक्त नवरा नसेल कधी सोबत, तर तुमचे नातेवाईक येतात, ते कदाचित ते मिस करतात. हा खूप मोठा तोटा असू शकतो. आणि दुसरं असं की तुमच्या डोक्यात कुठेतरी सतत हे असतं की अरे नाही जमलं तर काय मी सोडून नसेल. सो जुळण्याआधीच तोडण्याच्या एक पक्क्या इराद्याने ते चालू असतं, त्यामुळे कुठेतरी तुम्ही पूर्णपणे झोकून देत नाही त्या रिलेशनशिपला असं मला वाटतं. किंवा समोरच्या माणसाला पूर्णपणे ॲक्सेप्ट करायची पण मला गरज नाही आहे, हा एक थॉट प्रोसेस लिव्हिंगमध्ये येतो जो खूप तोटा आहे त्यात असं मला वाटतं. एक राधिकाचं खूप मस्त वाक्य आहे आमच्या चित्रपटात लिव्हिंगच्या बाबतीत. ती म्हणते की लिव्हिंग म्हणजे आऊटचा बोर्ड लावून इन करायची गोष्ट. म्हणजे आधी आम्ही जाणार आहोत हे ठरलेलं आहे आणि मग आता तात्पुरतं काय आहे ते. आणि जाणारे हा करार होतो असं मला वाटतं. लग्न म्हणजे आता आपण राहणार आहोत हा करार वाटतं, लिव्हिंग म्हणजे आता जाणार आहोत कधी हा करार वाटतो. सो विच इज व्हेरी डेंजरस. कारण भांडण झाल्यावर आपण उगाचच लग्न केलं, उगाचच तुझ्याशी लग्न केलं, माझा निर्णय चुकला, हे आपण रागाच्या भरात बोलतोच. पण इथे काय असतं, त्याला ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे. खरं ती इन्सिक्युरिटी आयुष्यभर राहते. आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, मात्र त्याआधी घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे.